हे सगळे वेगवेगळे पक्ष एकत्रित आले आहेत मोदीजींच्या विरुद्ध पाटण्याला संमेलन केलं पण यांचा अजेंडा देश विकासाचा नाहीये। आज मला सांगा यांच्याजवळ एक नेता आहे का? मोदीजींच्या तोडीचा नेता आहे का? एकही नेता मोदीजींच्या तोडीचा यांच्याकडे नाही। अरे तोडीचा सोडा, मी तर यांना म्हणतो तुम्हाला 6 महिने तसंच राज्य आम्ही देऊन टाकू, तुम्ही एक नेता ठरवून दाखवा, सगळ्या पक्षांचं मिळून हा आमचा नेता आहे एवढं ठरवून दाखवा। ते देखील ठरवू शकत नाही। या देशामध्ये एकच नेता असे तू हिमाचल या संपूर्ण भारताला एकत्रित ठेवून भारताला विकासाकडे नेऊ शकतो आणि त्या नेत्याचं नाव आहे नरेंद्र मोदीजी, नरेंद्र मोदीजी। आणि म्हणून बंधू भगिनींनो, 9 वर्षाच्या या मोदीजींच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे। आज इतक्या योजना राबवल्या जात आहेत, प्रशांत बंग हे खरं म्हणजे योजना सम्राट आहेत, त्यांनी इतक्या योजना आपल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत, पण या योजना सुरू करण्याचं काम हे मात्र मोदीजींनी केलेलं आहे, हेही तेवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून गरीबाचा विचार करणारे मोदीजी आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं 9 वर्ष पूर्ण करतायत, आपला आशीर्वाद त्यांना मिळावा। आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकदा पुन्हा तुम्ही मोदीजींच्या हातामध्ये भारताची बागडोर दिली, मग भारताला कोणी थांबवू शकत नाही। भारताची गती, भारताची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही। बंधू भगिनींनो, तुमचा आशीर्वाद मोदीजींना द्या, तुमचा आशीर्वाद आम्हाला द्या, एवढीच विनंती करतो।